भारत जोडो यात्रा ही काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही भारत जोडो यात्रा देशामध्ये सुरू झालेली आहे. त्यांचा पक्ष प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याची, आपापला पक्ष पुढे नेण्याची प्रत्येकजण प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो, तसा काँग्रेस राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करत आहेत. पण ज्या काँग्रेसबरोबर आयुष्यात कधी जाणार नाही, ज्या काँग्रेसला कधी सोबत घेणार नाही, ज्या काँग्रेसबरोबर जायची वेळ आली तर मी माझं शिवसेनेचं दुकान बंद करीन, असं जे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते, त्यांचेच नातू युवराज आदित्यजी ठाकरे आता भारत जोडो यात्रेमध्ये माननीय राहुलजी गांधींच्या बरोबर यात्रा करतायत, हे पाहून किंवा हे आदित्यजींचं वक्तव्य ऐकून आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटतं. आम्ही वेळोवेळी ज्यांनी आमच्यावरती खोके घेतल्याचे आरोप केलेले त्यांना आरोप सिद्ध करण्याचं जाहीर आव्हान आम्ही पहिल्या दिवशीपासून देतोय. त्यांनी कधी पुरावा दिला नाही, कुणी खोके घेतले, कुणी दिले, कुठले खोके होते, कशाचे खोके होते ह्याच्याबद्दल काही बोलले नाहीत. संदिग्ध बोलायचं, संदर्भहीन बोलायचं आणि केवळ आम्हाला बदनाम करायचं, याच्या बाबतीत आता आमच्या वरिष्ठ कायदे तज्ज्ञांच्या बरोबर आम्ही सल्लामसलत करू, त्यांचा अभिप्राय घेऊ, त्यांच्याशी चर्चा करू आणि लवकरच याच्या बाबतीत योग्य तो निर्णय आम्ही घेऊ. धन्यवाद.